जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान दोन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील अनेक गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत याचबरोबर आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील पंधराशे पंच्याऐंशी रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीचे सर्व निर्णय पुढीलप्रमाणे म्हणजेच घेण्यात आलेले आहेत जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्याचा निर्णय म्हणजे यामुळे राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत जळगाव जिल्ह्यातील कुरा वरोडा इस्लामपूर त्याचबरोबर वर, उपसा सिंचन योजनेतील गती देणाऱ्या बावीसशे सव्वीस कोटी सुधारित खर्चास मान्यता यावेळी देण्यात आली आहे खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालत राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवली जाणार आहे गगनबावडा आणि त्याचबरोबर जत तालुक्यात मौजे संघ येथे होणाऱ्या ग्राम न्यायालयाविषयी देखील यावेळी दे निर्णय घेण्यात आला आहे शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना नाममात्र नोंदणी आणि मुद्रांक शुल्क आकारणारा महसूल विभाग यासंबंधी देखील निर्णय घेण्यात आला आहे राज्यात काजू फळ विभाग त्याचबरोबर विकास योजना लागू करण्यासंदर्भात कोकणातील शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याविषयी देखील कृषी विभागाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदान साठ टक्के वाढवण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने देखील निर्णय घेण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल